गुड मॉर्निंग. तर आमचा स्किन केअर रुटीन माझा जरी झालाय आणि इथे आम्ही कालचा प्रसादाचा शिरा खातोय. सकाळी नाश्त्याला चहा नाही पिणार, आज फक्त आम्ही शिरा खाणार आहोत. पण तरी चहा नाही पिलं तरी नंतर चहाची आठवण येईलच. हे सगळ्यांच्या घरी असं एक असेल का? आमच्या घरी तर असतोच पसारा, पण निघेल थोड्या दिवसाने तो पण. तर भेटूया पुढे काय काय करते. आज शेवभाजी पण बनवणार आहोत आणि शेवभाजीची रेसिपी मी सेपरेट दाखवेल, ती पण बघा. तसं त्याला काल शिरा बनवलेला ना, तो आज जास्त टेस्टी लागतो. तर इथे आम्ही शेवभाजी आणि गरम मसाला घरगुती कसा बनवायचा ह्याची रेसिपी मी दाखवते. आणि आई कुठे चालली? आई कुठे चाललीस? दिवसांना चालली आहे. बाय आई. तर इथे मी बसते आणि गरम मसाल्याची तयारी चालू आहे. ती पण मी रेसिपी शूट करते आणि ती पण रेसिपी बघा ना. ते शेवभाजीची तयारी चालू आहे. ते मी बाबांना जेवायला देते आणि मामी इथे गरम गरम चपाती लाटते आणि ती बटाटी पण तिथे भिजतात म्हणजे पाण्यात, म्हणजे जी त्याची माती आहे ना ती निघून जाईल. ते बाबांना जेवायला नेते. बाबा जेवायला. आणि इथे बाबा फोनवर बोलतायत, बिझी. कालचा वरण उरलाय ना, त्या वरणाला तडका देते. आणि ही तडक्यावाली डाळ रेडी आहे. फेकून का द्यायचा? घट्ट करू. आता जेवायला आहे शेवभाजी, चपाती आणि ही रात्रीचा डाळ, त्याला आम्ही तडका दिला आणि रात्रीचा भात. हा लोणचा पाहिजे. आता आमचा नवीन नवरा आलाय, केस बिस कापून. तर इथे मी बटाटे सोलायला बसले कारण की केस बनवायचे आणि मामी किचन मध्ये पसारा आवरते. मामी आवरेपर्यंत मी सोलून वगैरे घेते आणि मग नंतर थोड्या वेळाने मला बाहेर पण जायचं, म्हणजे ऐरोलीला जायचं. आम्ही ऐरोलीला जातोय आणि आम्हाला मामा सोडतोय आणि मामाचा आज बर्थडे. तर मामी पाठीमागे बसले. फोन पेचा स्कॅनर पाठवू का सर्वांना? फोन पेचा. आणि वाजलेत 6:08 झालेत आणि 6:22 ची ट्रेन आहे आमची. तिथे जाऊन भेटते मी तुम्हाला. बाय. हॅपी बर्थडे वन्स अगेन. तर आम्ही पोहोचलो इथे स्टेशनला. मी ऐरोली स्टेशनला आलोय आणि रिक्षातून घरी जातोय. केळी घेतोय. हा ती वाली द्या. आणि आम्ही पोहोचलो ऐरोलीला. खूप दिवसातून आलो आम्ही ऐरोलीला आज. तर इथे आम्ही आलो ऐरोली वरून. मामा आलो आम्ही आताच. मामी पण दमली आहे. तर इथे मी पेरू खाते आणि मग लास्ट पेरू आहे माझा आणि मामा इथे टीव्ही बघताय. तर इथे आम्ही केक खातोय आणि माझा ब्लॉग पण अपलोड झालाय, तो पण बघा.